काँग्रेसवरील टीकेच्या निमित्तानं कायम राखली आहे. पाहूया त्या संदर्भातील हा रिपोर्ट. अग्रलेखामुळे ठाकरे गटाचा नव्या मित्रांशीही सामना. सामनातून काँग्रेस आणि मित्र पक्षांवर टीकेचे बाण. भाजप पाठोपाठ सामनाच्या अग्रलेखांची काँग्रेसलाही अडचण. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला जे बोलायचे ते सामनाच्या अग्रलेखातून मांडतात. सामनातून कोणताही मुद्दा मांडताना संजय राऊत मित्रांनाही सोडत नाहीत. भाजपासोबत जेव्हा शिवसेनेची युती होती तेव्हाही भाजप नेत्यांच्या सामनातल्या लिखाणाबाबत तक्रारी होत्या. आता अशाच तक्रारी इंडिया आघाडीत काँग्रेसही करू लागली आहे. काँग्रेसलाही सामनातल्या टीकेचे बाण सहन होत नाहीये. इंडिया आघाडीचं महत्त्व वाढवायला हवं. रथाला आज 27 घोडे पण रथाला सारथी नाहीये. त्यामुळं रथ अडकून पडलाय. इंडिया आघाडीला संयोजक, समन्वयक, निमंत्रक जो काही असेल तो हवा आहे. इंडिया आघाडीला समन्वयकांची गरज नाही आणि आहे त्या परिस्थितीत चालवणार असेल तर ते इंडियाचं नुकसान आहे. रथाचा सारथी आता नेमावा लागेल. 19 तारखेच्या बैठकीत त्याबाबत निर्णय घेऊनच पुढचं पाऊल टाकावं लागेल. 2024 साठी इंडिया आघाडीचा चेहरा कोण याचा फैसलाही करावा लागेल. मोदींसमोर कोण हा प्रश्न आहे. अशी भूमिका सामनातून मांडली गेली आहे. सामनातली ही टीका काँग्रेसला खूपच लागली आहे. हरणं जिंकणं हे असतं पण इमानदारीनं लढण्याची भूमिका जी काँग्रेस करते त्याच्यावर का पडदा टाकताय. म्हणून आमची भूमिका आहे की आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही आहे. काँग्रेस या देशातला सगळ्यात जुना पक्ष आहे. काँग्रेस नाराज असली तरी ठाकरे गटाला मात्र त्याची पर्वा नाहीये. उद्धव ठाकरेंनी आपलं म्हणणं पुन्हा स्पष्टपणे मांडलंय. सामन्याच्या अग्रलेखाचा अर्थ असा आहे की आता ज्याला आपण म्हणतो ना घोडा मैदान जवळ आलेलं आहे, रणांगणावरती आता प्रत्यक्ष उतरण्याची वेळ आलेली आहे. अशा वेळेला सगळं सैन्य तर जमलेलं आहे पण एकत्रितपणाने पुढे जाण्यासाठी सगळेजण आपापल्या राज्यामध्ये हे व्यस्त असतात, त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्रित आणणं याच्यासाठी एक व्यक्ती लागली. भाजपसारखी आज काँग्रेसची अवस्था झाली आहे. सामनातून आम्ही मित्रांवरच टीका करतो असं यापूर्वी उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्याची प्रचिती आता इंडिया आघाडीच्या नेत्यांना येऊ लागली आहे. यापूर्वी भाजप नेते आम्ही सामना वाचत नाही असं सांगत होते. आता काँग्रेस नेतेही आम्ही सामना वाचत नाही असं सांगण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. कल्पना नळसकर सह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.